तर आज आपण बनवणार आहोत सुरण आणि मक्यापासून असे मस्त खुसखुशीत आणि एकदम कमी तेलकट वडे। तर मी इथे तुम्हाला दाखवते हे किती कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून छान मऊ आणि अजिबात तेलकट नाही। तर तुम्ही हे नक्की करून बघा। तर नमस्कार, मी अनिता निजाके, दर्श रेसिपीज मराठी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला बघूया आपण सुरण आणि मक्याचे खुसखुशीत वडे। सुरण आणि कॉर्नचे खुसखुशीत वडे बनवण्यासाठी इथे मी 300 ग्रॅम सुरण घेतलेलं आहे। सुरण त्याची अशी साल काढून, मागे जी माती असते ती साल काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि आता इथे मी मक्याचे दाणे 1 वाटी, कांदा 1 वाटी, कोथिंबीर 1 वाटी, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहेत। आणि आता पुढे मी आणखी काय काय लागणार ते दाखवते। तर इथे बघा, सुरण मी व्हिडिओची तयारी करायची म्हणून आधीच काढून ठेवला होता, तो काळा पडला, परत मी हा सुरण असा खरवडून घेतलेला आहे। आता आपल्याला हा किसून घ्यायचा आहे, तर मी हा पूर्ण सुरण असा किसून घेते। हे बघा, असं मी पूर्ण सुरण किसून घेते। सुरण आपला किसून झालाय, त्यावर आपल्याला घालायचा एक कांदा, कोथिंबीर आणि इथे आपल्याला मका घालायचा आहे। तर मका मी चिली कटरमध्ये बारीक करून घालणार आहे। तर हे बघा, इथे मी चिली कटरमध्ये आणि त्यातच मी या मिरच्या पण घालून घेणार आहे। तुम्ही मिरची आणि आलं मिक्सरमध्ये पण करू शकता, पण आता मी मका बारीक करणार आहे, त्यातच तुम्ही मिक्सरला पण मिक्सर बंद चालू करत बारीक करून घेऊ शकतात। मी इथे यात असं छान बारीक करून घेते। तर इथे हे बघा, आपलं मका आणि मिरची आलं छान बारीक झालेलं आहे, हे यात घालून घ्यायचं आहे। खूप छान चव येते याने। इथे आपल्याला घालायचे 2 चमचे तीळ, बडीशेपची पावडर 1 चमचा, चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, हे असले तर घाला, नसले तरी काही प्रॉब्लेम नाही। जिरा पावडर घालायचे 1/2 चमचा। जर तुम्हाला अर्धवट जिरे भाजे खायचे असतील तर तुम्ही मिरची आणि आल्यामध्ये बारीक करून घेऊ शकता। 1/2 चमचा इथे मी घालते काळी मिरीची पावडर। इथे मी घालते 1 चमचा चाट मसाला। तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही कैरीची पावडर पण घालू शकता, म्हणजे आमचूर पावडर। हळद घालायची आपल्याला 1/2 चमचा आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून बेसन आधी 1 चमचा आपण घालून घेऊया, म्हणजे 1/2 वाटी बेसन मी घातलेलं आहे। अजून 1/2 वाटी बेसन आपल्याला लागणार आहे। हे छान मी मिक्स करून घेते आणि तुम्हाला दाखवते। आता इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत, साधारण 1 चमचाभर मीठ लागेल। आणि आता हा गोळा पूर्णपणे बनवून घ्यायचा आहे आपल्याला। अजून 1/2 वाटी आपल्याला बेसन लागणार आहे, तर मी हे बेसन घालून घेते आणि पुन्हा याचा गोळा बनवून घेते। तर इथे आपला गोळा बनवून तयार आहे। इथे मी घेतला आहे रवा, एकीकडे तेल तापलेलं आहे, तर मी हाताला असं तेल लावून याचा एक एक गोळा हातात घेणार आहे। आणि आपल्याला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर हे बघा, तेल लावल्यामुळे चिकटत नाही आणि असा छान असा आपल्याला जेवढ्या आकाराचा पाहिजे तेवढ्या आकाराचा आपण बनवून घेणार आहोत। आणि आता काय करायचं आहे, हा जो रवा घेतला आहे आपण, या रव्यात असा हा घोळवायचा आहे वडा, म्हणजे छान क्रिस्पी होतो आणि तेलकट होत नाही। तर हे बघा, असे वडे मी बनवून घेते। तर इथे तुम्ही बघू शकतात मी असे 5 वडे बनवून घेतलेले आहेत। आता आपण तेल तापलं का बघूया। तर हे बघा, तेल आपलं तापलेलं आहे, लगेच आपण हे वडे सोडून घेऊया। अजिबात तेलकट होत नाही पण खायला छान कुरकुरीत लागतात। टाकताना गॅस बारीक करायचा आणि टाकून झाल्यावर मीडियम करायचा आणि हे छान तळून घ्यायचे आहेत। आता हे आपण छान तळून घेऊया। गॅस आता मी मीडियम केलेला आहे। 2 मिनिटाने हलके होऊन हे छान वर येतील। हे बघा, वर यायला सुरुवात झालेली आहे। तर आता हे बघा, हे सोनेरी दिसायला लागले 2 मिनिटाने।
तर आपण हे छान असे पलटी करून घ्यायचे आहेत हे बघा आणि छान अशी या साइडने पण सोनेरी रंग तळून घ्यायचे आहेत। तोपर्यंत मी एकीकडे दुसरे वडे पण बनवायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ही बॅच काढल्यावर ते पण आपल्याला टाकायला तो पाची वडे मी पलटी करून घेतलेले आहेत। तर आता हे बघा एक ते दीड मिनिटाने हे वडे आपले छानपैकी झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। काढताना असे कढईला उभे करायचे म्हणजे जास्तीचं तेल असतं ते कढईत जातं अजिबात तेल राहत नाही असे गरम कढईमुळे तेल सगळं एक्स्ट्राचं खाली तेलात जातं त्यामुळे तेलही वाया जात नाही। आणि हे बघा छान असे आपले वडे इथे तयार झालेले आहेत आणि खायला पण मस्त लागतात। तर आता मी बाकीचे वडे पण तळून घेते आणि तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत मस्त झाले आहेत ते। तर हे बघा असे छान मस्त कुरकुरीत इथे तुम्ही बघू शकतात आणि अजिबात तेलकट नाही। बघा मी हातात घेतलाय पण जराही हाताला तेल लागत नाही असे कुरकुरीत मस्त झाले आहेत। आणि सुरण खूप हेल्दी आहे, मक्यामध्ये पण खूप फायबर असतं। तर खूप छान ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे। तर तुम्ही सुद्धा नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। तर वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा।